हॅपी ओके okay, ना चला 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 लवकर 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 टॉस करून घेऊयात तर चला टॉस 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 करायचा आहे प्लीज सचिन या टॉस करून घ्या शिवशंभू कामोडे शिवशंभू कामोडे या, कामो कामो या? आम्ही आतुरतेने वाट पाहतोय तुमची प्लीज या लवकर तुमचा हसरा चेहरा पाहण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो तुम्ही आलात खुशी आई रौनक आई से स्वागत करना चाहेंगे तो अगला टॉस पे होता हुआ मैं करना चाहूंगा गौरव साहब से कि आपके शुभ हाथों से आने वाला मुकाबले का आपको टॉस कंप्लीट आपली तर नक्कीच आपण पाहतो शिवशंभो कामोडे विरुद्ध सचिन कारवार आता जय मल्हार फोर्स फिटनेस मॅश येस हा बॉलची पॅच पाच धावणची मॅच आज रात्रीच्या सत्रामध्ये जे अनुपस्थित होते त्यांनी भरपूर काय मिस केलं चला टॉस करूया गौरवजी टॉस करून घ्या 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 लवकर लवकर मॅच स्टार्ट झाली मॅच स्टार्ट झाली स्कोरर आपण मॅचकडे कर फोकस करायचं कॉमेंटरी बॉक्स मध्ये थोडासा फेर बोल होतोय मी थोडस थांबतोय थो, मी थोडीशी विश्रांती घेतोय थो। एक वाजल्या सकाळी फर्स्ट शिफ्टला जायचंय थँक्यू सो मच मी राजा घेतोय परंतु जगदाळी साहेब कॉमेंट्री बॉक्समध्ये अवेलेबल आहेत जे मात्र तुम्हाला एंटरटेन करतील थँक्यू सो मच थँक्यू पुजारी सर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सामना ए सी सी रोहिंजन वरचे जय हनुमान उसरली संघ जय हनुमान उसरली संघ नक्कीच फलंदाजी करताना पाहायला मिळतोय हलक्या हाताने त्या ठिकाणी टॅप केले चेंडूला मात्र थर्डमॅनच्या दिशेने ढकलून दिले क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु अडवू शकणार नाही शर्यत मात्र नक्कीच चेंडू जिंकेल आणि मात्र संघाचं खातं उघडलं जाते चार धावांनी एक चांगला कलात्मक फटका मात्र नक्कीच गोलंदाजाच्या गतीचा केला जाणारा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चार धावांसाठी चेंडू रेषा पार जातोय चौकार येतोय गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज संकेत याला <laughs> <laughs> बाग क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका दहा मिनिटांमध्ये आपली दोन षटकं पूर्ण झाली पाहिजेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु फलंदाज मात्र नक्कीच दूरवरती राहणार आहे पंचांचं बोट आकाशाकडे उंचावत आहे आणि धावाच्या स्वरूपामध्ये मात्र नक्कीच फलंदाजाला दा मैदानाच्या बाहेर जावं लागेल चोरटी धाव घेण्याचा केला गेलेला प्रयत्न परंतु अपयश मात्र नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे फलंदाजाला माघारी जावं लागेल सलामीची आलेली जोडी मात्र त्या ठिकाणी अजय जाईल मैदानाच्या बाहेर डांगरकर न बॅटर विजय डांगरकर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वरती अजय अजय आणि विजयीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल जयेश मात्र नक्कीच त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर गेला चला स्पीडअप करा पंच विनंती असेल सामन्याला लवकर सुरुवात करून घ्या जास्त वेळ घेऊ नका चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्वतः गोलंदाज गोलंदाज चेंडूच्या पाठीमागं धावतोय परंतु त्या ठिकाणी दोन धावा घेण्यापासून मात्र रोकू शकणार नाहीये गुड रनिंग बिटवीन द विकेट आपलातून रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये अजय आणि विजयची जोडी काय चित्त्याच्या चपळाने मात्र आताची धाव पूर्ण केली गेली संकेत गोलंदाजी मार्कवरती असताना मात्र त्या ठिकाणी वेळ भरपूर मात्र चेंडू टाकायला घे घेतला जातोय पुढचा चेंडू पंचांकडे हाताशिवून पाहिले जाते वाईट चेंडूची चेंडू चे मागणी केली जाते पंच मात्र निर्णयावरती ठाम असणार आहेत कुठल्याही प्रकारच दादीचं कौशल्य मात्र नक्की त्यांच्याकडून दिलं जात नाहीये पाच चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत या षटकातील शेवटचा चेंडू भन्नाट वेगानं चेंडू मात्र नक्की टाकला जातोय तितक्यात भन्नाट वेगानं गाचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय कलेक्शन सुंदर आणि दुसरा धावबाद रनआउटच्या स्वरूपानं मात्र दुसरा गडी नक्कीच मैदानाच्या बाहेर पडते दोन विकेटचं पतन झाले पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले पहिल्या षटकानंतर धावपालकाचा जर विचार केला तर सहा धावा

बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दिवेश गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन येतोय सौरभ गोलंदाजी मार्कवरती सज्ज पंचांकडे पुन्हा एकदा हाताच्या नजरेनं पाहिलं जाते परंतु पंच कळवती लिगल डिलिव्हरी आहे डॉट बॉल सुरुवात मात्र स्वरूपच्या माध्यमातून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली केली जाते हीच सुरुवात मात्र नक्की शेवटपर्यंत टिकणार काय मोठे मोठे फटके पाहायला मिळणार काय फटका खेळलाय पॉईंटच्या दिशेनं मात्र नक्कीच चेंडू त्या तिकडे सीमारेषेकडे ट्रॅव्हल करतोय चेंडू जाईल चेंडू दायलसी मेशा पार येतोय एक आपलातून चौकार नक्की चेंडूला मात्र त्याचा तिकडे पॉईंटच्या दिशेला ऑफसाईडच्या दिशेला तटवलं गेलं होतं चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला चार धावा अर्जित केल्या गेल्यात या चार धाव्याने धाव पुढे सरसावते अकरा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आपण पाहिलं पंचवीस धावा जे मला स्मॅश टीमने केल्या होत्या सव्वीस धावा मोर्या इलेव्हन का मोठ्या संघाला करायच्या म्हणजे चोवीस पंचवीस जरी धावा केल्या तर एक आव्हाना आव्हानात्मक स्कोअर होऊ शकतो आता रिव्हरशिपचं असर बाहेर काढलं होतं परंतु त्या ठिकाणी बॅटचं आणि चेंडूचं कुठल्याही प्रकारचं कनेक्शन दिसत नाही एक धाव मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी घेतली जाईल पाक चित्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण वेळ जास्त घेऊ नका जर दहा मिनिटांमध्ये आपली दोन षटकं संपली नाहीत तर त्या ठिकाणी आयोजक कमिटीकडून विनंती आहे की आपल्याला मात्र नक्कीच पॅनेटीला सामोरं जावं लागेल दोन मिनिटं दोन मिनिटे घेते बॉलला डावकोर हाताचा पर्यंतला मात्र नक्कीच त्या ठिकाणी वाईट चेंडू येतोय पंच कळवतील वाईट चेंडू खराब चेंडू दहाव्या इष्टीच्या बाराचा बाहेरचा चेंडू आणि म्हणून पंच मात्र त्या ठिकाणी दंडित करतील कळवतील वाईट चेंडू येतोय खराब चेंडू येतो आहे दुसऱ्या षटकातील तीन चेंडू टाकून झालेत उर्वरित तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धाव फलक तेरा धावा धाव फलकावरती असताना पंचांकडे आता मात्र पुन्हा एकदा वाईटची अपील केली जाते पंच कळवतील अपील नाही आहे स्टंपवरनं चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी सरसावून एस टी रक्षकाकडे निघून जातो आहे फलंदाज प्रत्येक वेळेस मोठमोठे फटके करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी मात्र नक्की चांगल्या प्रकारचा चेंडू यॉर्कर यॉर्करमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि फलंदाजाची झोपडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त करण्याचं काम गोलंदाजाकडून केलं जात आहे गोलंदाज सौरभ्याच्या माध्यमातून आपलातून गोलंदाजी पाहायला मिळते जय हनुमान उसरली संघाचा धावा जर पाहिल्या तर धावपालकावरती धावा लागल्या त्या तेरा धावा मैदानाच्या बाहेर संघाचे असणारे पाटीराखे वारंवार त्यांना केलं जाणारं गायडन्सही आपल्याला मात्र सीमारेषेच्या बाहेरून ऐकायला पाहायला मिळतंय रात्रीच्या एकचा हा सुमार आहे आणि एकच्या सुमारास मात्र नक्की त्या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे क्रिकेटचा वनवा मात्र मैदानाच्या आतमध्ये पेटला गेलाय गोलंदाज सौरभ गोलंदाजीवरती काय आपलातून पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी टाकला जाते फलंदाजाला फक्त आणि फक्त आणि फक्त निस्तब्ध केलं जात आहे षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलं जात आहे पंच कळवतील आणि दोन षटक समाप्तीनंतर मात्र नक्कीच तेरा धावा धाव फलकावरती आहेत सौरभ मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलाय चला टीमला विनंती असेल टीम मिटिंग घेऊ नका खूप वेळ घेत आहे चला सामना चालू करा वेळ घेऊ नका सामन्याला मात्र नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते गोलंदाज गोलंदाजी मारकुर्ती पाहते ओम पाटील पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाला मात्र नक्कीच त्या ठिकाणी बीट केलं जाते फलंदाज अजय आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आतापर्यंत जवळपास सात चेंडू त्यानं फेस केले आहेत आणि सात चेंडूमध्ये नऊ धावांचं चे योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आता मात्र फटका चांगला सजवलाय एक धाव येतेये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय फेकी खराब पाहायला मिळतीये बघता बघता दोन धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आता मात्र बराच वेळ तेरा या धावसंख्येवरती संख्येवरती रखडून राहिलेली धावसंख्या संख्या मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळतीये पंधरा धावा धावपालकावरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला तटवलाय एक धाव तर नक्कीच घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार काय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र नक्कीच त्या ठिकाणी पंचांचा डिसिजन मात्र नक्कीच पेंडिंग असेल हातातून चेंडू निसटला की काय आणि हातामुळे स्टंप्स बेल्स उखडल्या की काय असा प्रश्न मात्र नक्की त्या ठिकाणी पंचांसमोर आहे पंच काय डिसिजन असेल दोन रन दोन दावा चला विनंती असेल पंचांशी वाद घालू नका पंच दोन धावा ना ओके फलंदाज बाज नसणारे यशस्वीरित्या आपल्या ग्रीन झोन मध्ये येऊन नक्कीच फलंदाज पोहोचला जाईल दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी घेतल्या जाईल सामन्यासाठी मात्र नक्कीच वेळ लावताना आपल्याला चित्ररक्षण करणारी टीम पाहायला मिळतीये सतरा धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहे तिसरं षटक प्रगती पथावरती असताना तीन चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले आहेत पुढचा चेंडू आता पात्र प्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय मोठा पटका खेळण्याचा फलंदाजाचा मानस आहे फलंदाज आपण आज पाहतोय लगातारच्या दोन दुहेरी धावा घेतल्यानंतर मात्र त्या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क येणार नाही आहे फलंदाजाला निस्तब्ध करणारा चेंडू असणार आहे गोलंदाज कम बे कमबॅक करताना पाहायला मिळणार आहे आणि हे चालू असताना मात्र त्या ठिकाणी धावांचा डोंगर काही उभारता येणार नाही आताचा मात्र त्या ठिकाणी चेंडू खूपसूरतरित्या खेळून काढला आहे चार धावांसाठी चेंडू जाईल सीमारेषा पार बऱ्याच वेळानं का होईना परंतु अजयच्या बॅटमधून एक चांगला फटका देखना फटका पाहायला मिळतोय चार धावांसाठी चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार धावपालक्याचा विचार केला तर एकवीस धावा धावपालकावरती लावल्या गेल्यात याआधीचा सामना आपण पाहिला होता पंचवीस धावा झाल्या होत्या सव्वीस धावांसाठी मात्र नक्कीच त्या ठिकाणी लढत चालू होती आणि बघता बघता हा सामना जयमल्ला स्मॅश टीमने आपल्या घशामध्ये घातला होता तसंच काही चिन्ह होणार काय शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल काय एक चांगला स्कोर प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवला जाणार काय शेवटच्या चेंडूला मात्र चांगलं तटवलंय अतिशय जलद गतीने एक धाव घेतला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय बघता बघता दुसऱ्या धावेला धावच्या स्वरूपाने फलंदाज बाद होईल बावीस धावा धावपालक्यावरती लागले जातील येणारे अठरा चेंडू आणि तेवीस धावांचं लक्ष मात्र नक्कीच विजयासाठी असेल ए सी सी रविजन संघाला चला आता उसरली संघ जय हनुमान उसरली संघ आपणास विनंती असेल आपले प्लेईंग इलेव्हन घेऊन मैदानाच्या आतमध्ये या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या वेळ खूप झालाय कृपया उशीर करू नका पंचांना विनंती असेल की आपण सामना चालून करून घ्या चला उसरली उसरली हनुमान उसरली संघ आपण आपले सलामीचे दोन सलामीवर लवकर पाठवा वेळ घेऊ नका जय हनुमान उसरली संघ चला जय हनुमान उसरली संघ आपल्या सलामीवीर पाठवा मैदानाच्या आतमध्ये एसीसी रोहिंजन संघ आपण आपल्या सलामीवीर पाठवा मैदानाच्या आतमध्ये कृपा करून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळते मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहेत राजू राजू आणि हृत्तिक मात्र राज राज, राज आणि हृत्तिक दोन खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा ताबा घेताना पाहायला मिळतील तेवीस धावा विजयासाठी येणारे अठरा चेंडू आणि तेवीस धावांचं लक्ष मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचं काम उचलली संघाने केले रोहिजन संघाचे दोन फलंदाज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलेले तर चला सामन्याला सुरुवात करून घ्या जास्त वेळ घेऊ नका गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय सी रोहिंजन संघाकडून स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल राज नॉन स्ट्रायकेवरती खेळताना पाहायला मिळेल हृतिक तर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला नक्कीच फलंदाज पाहायला मिळेल त्या ठिकाणी रोशन जय हनुमान उसरली संघाकडून दरम्यान सामन्याला सुरुवात केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय रात्रीचे एक वाजून चोवीस मिनिटांचा अवधी झालाय भयान काळोख मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर अंधाराचं साम्राज्य चौ बाजूनी पाहायला मिळतंय आहे परंतु अशा या अंधारामध्ये मात्र आतमध्ये क्रिकेटचा वनवा पेटला गेलाय पहिला चेंडू टाकला गेलाय खूपसुरतरीत्या टॅप केलाय क्षेत्ररक्षक चूक करणार आहे चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि अप्रतिम दर्जाच्या चार धावा मात्र नक्कीच त्या ठिकाणी रोहिंजन संघाच्या खात्यामध्ये जमा होतील चार धावांनी संघाचं चा खातंही उघडलं जाईल बॅटमधून मात्र नक्कीच आपल्यातून तेवीस धावांचं लक्ष मात्र नक्कीच रोहिंजन संघासमोर म्हणजे कमीत कमी धावा कमी रोखण्याचं काम करायचं आणि असं जर क्षेत्ररक्षण झालं तर मग मात्र त्या ठिकाणी कुठेतरी अडचणीत संघ नक्कीच सापडेल परंतु तजनंतर त्या चेंडू मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय फलंदाजाला हुलकावणी देणारा चेंडू नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून टाकला तर गोलंदाज रोशन मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय काहीतरी कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये पिचवरती जाऊन नक्कीच राजाला हृतिकच्या माध्यमातून दिला जातोय असणारं षटक त्या ठिकाणी चेंडूला मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता झेल घेण्याची नामी संधी होती फलंदाज करायचा होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हातामध्ये आलेला चेंडू त्या ठिकाणी जमिनीवरती कोसळतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते गोलंदाज रोशन पहिला चेंडू चांगला टाकला होता क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली सिमारेचे चेंडू गेला तीन धावा एक्स्ट्रा आल्या आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने चुकी केली होती त्या ठिकाणी झेल घ्यायचा होता झेल घेतला नाही पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते मोठे फटके खेळण्याचा मात्र त्या ठिकाणी मानस घेऊन मात्र नक्कीच फलंदाजी करतात की काय पाहायला मिळते मोठमोठे फटके खेळायला प्रयत्न केला आहे परंतु बॅटचा आणि चेंडूचा तेवढा चांगल्या प्रकारचा संपर्क येत नाही नाहीये वाईट चेंडू मात्र नक्कीच पंच मैदानाच्या आतमध्ये कळवतील की वाईट चेंडू येतोय खराब चेंडू येतोय एक धाव नक्कीच त्या ठिकाणी वाढली जाईल आणि धावपालक जर पाहिलं तर सात धावा धावपालकावरती लागतील तेवीस धावा नक्कीच विजयासाठी करायच्यात जे सात पॉईंट साठच्या सरासरीनं नक्कीच त्या ठिकाणी धावा जमवायच्यात सात धावा तर नक्कीच पहिल्या चार चेंडूमध्ये आल्यात उर्वरित दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पुढचा चेंडू टाकला जातोय काही पे निघाय काही पे निशाणा असं मानावं लागेल चेंडूचा आणि बॅटचा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क येत नाही मध्यस्थी करावी लागेल चेंडूची आणि बॅटच प्रेम प्रकरण घडून आणावं लागेल नक्कीच घडून आणले त्या ठिकाणी चेंडू बॅटीचं चुंबन घेऊन जातोय सीमारेषेच्या दिशेनं पाऊस कर ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार चार धावांसाठी येईल चौकार षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकानंतर धावपालकावरती धावा जमतील अकरा धावा उर्वरित बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विजयासाठी बारा चेंडू आणि बारा धावांची गरज विजयासाठी नक्कीच असेल चला उसरली संघ घाई आहे वेळ घेऊ नका खूप वेळ घेतला क्षेत्ररक्षण सजवून घ्या जरा त्वरा करा घाई करा उसरली संघाकडनं गोलंदाज पाहतोय आपण अजय गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना बारा चेंडू मध्ये बारा धावा रोखण्याचं काम करायचंय तर रोहिंजन संघाला मात्र एक मोठा फटका आणि सामना संपूर्णता आपल्या घशामध्ये घालायचा चान्स असेल ती कामगिरी केली की जाईल येणारे दो दोन किंवा तीन चेंडूमध्येच नक्कीच सामन्याचं चित्र समजून जाईल की काय पण तो गोलंदाजाने जर गोलंदाजीचा चांगला टिचून मारा केला तर मग मात्र नक्कीच अटीतटीची लढत पाहायला मिळेल डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू येतोय पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा टाकला तो अजयच्या माध्यमातून वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पुढचा चेंडू त्याला चांगलं टोलवलं क्षेत्ररक्षक दूरवरती एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय बघता बघता दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील म्हणजे डॉट चेंडू आल्यानंतर पुन्हा मात्र एका चेंडूवरती दोन धावा म्हणजे उर्वरित दहा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल दहा धावांची गरज विजयासाठी असेल दहा चेंडू दहा धावा म्हणजे त्या ठिकाणी सिंगल्स आणि डबलच्या स्वरूपातही धावा जमवल्या जातील फलंदाज मात्र नक्कीच त्या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा एक धाव दा, एक घेण्याचा प्रयत्न केला तो डायरेक्ट हिट होणार की, की काय परंतु नेम मात्र नक्की त्या ठिकाणी आणि एकच उर्वरित नऊ चेंडू नऊ धावांची गरज अजूनही विजयासाठी एका एका धावेनं मात्र नक्की त्या ठिकाणी विजयासाठी चालणी असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले जाते आपल्या पॉलर थ्रू मध्ये चेंडूला आढून मात्र नक्की दावाची संधी तयार होती फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर पंचांचं वोट आकाशाकडे उंचावत मात्र कळवतील विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतय बॅटर रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करत असताना पाहायला मिळतील तर राज मात्र नक्कीच मैदानाचा ताबा सोडून मध्ये लोटताना पाहायला मिळतील उर्वरित आठ चेंडू आणि नऊ धावांची गरज विजयासाठी मात्र नक्कीच इथून ए सी सी रोहिंजन संघाला गोलंदाज अजय मात्र नक्कीच त्या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळतोय सातत्यानं हीच गोलंदाजी केली जाणार काय सातत्याने हीच गोलंदाजी केल्यानंतर मात्र नक्की त्या ठिकाणी या आधीच्याही मॅचमध्ये आपण पाहिलं होतं गोलंदाजानं मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्या ठिकाणी आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता तसंच इथून काहीतरी घडणार काय कारण आता मॅच जर पाहिली तर आठ चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे या आधीचाही सामना होता आठ चेंडू आणि नऊ धावांची गरज होती सामना एक चेंडू दोन धावांवरती आला होता तसंच काहीतरी पाहायला मिळेल काय प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे चेंडू मात्र त्या ठिकाणी पा क्षेत्ररक्षक चेंडूला जेज करू शकत नाही एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धावचा प्रयत्न केला अक्षरच्या टप्प्यामध्ये डाय मारून त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जात आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मात्र तीन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट आत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आठ चेंडू नऊ धावा आल्या होत्या आता मात्र त्या ठिकाणी सात चेंडू आणि सहा धावांची गरज विजयासाठी असेल म्हणजे आता समीकरण बदललं गेलं आहे जिथे एक धाव एक्स्ट्रा काढायची होती तिथे मात्र नक्की चेंडूंच्या मोबदल्यामध्ये एक धाव कमी असणार आहे सात चेंडू आणि सहा धावांची गरज विजयासाठी असणार आहे फटका चांगला लागवला एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय बघता बघता दोन धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत अगदी चित्त्याचा वेग मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळतोय आणि उर्वरित सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सहा चेंडूंमध्ये विजयासाठी मात्र नक्कीच त्या ठिकाणी सी रोहिंजन संघाला चार धावांची गरज असणार आहे या चार धावा आता कशा प्रकारे कुठून काढल्या जातील चार धावा धावपलकावरती कशा प्रकारे जमवल्या जातील हे मात्र नक्कीच पाहावं लागेल नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय तर नक्कीच फलंदाज म्हणून ऋतिक आणि रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे सिंगल डबलची असणारी मॅच कुठल्याही प्रकारची रिस्क त्यांच्या माध्यमातून घेतली जात नाहीये आपल्या संघाने आपल्या कांद्यावरती दिलेलं जबाबदारीचं ओझ मात्र पेलताना दोनही फलंदाज पाहायला मिळत आहेत <coughs> कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतंय एक कलात्मक फटका आणि मॅच मात्र नक्कीच त्या ठिकाणी जय एसीसी रोहिंजन संघाच्या घशामध्ये असणार आहे परंतु जर गोलंदाजांनी पहिले दोन किंवा तीन चेंडू चांगल्या पद्धतीचे अप्रतिम टाकले तर मग मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत वाढणार आहे पहिला चेंडू वाईट चेंडूची मागणी केली जाते पंच मात्र कळतील वाईट चेंडू उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू आणि जमीनला दोन्ही हातचा मंतर करत पंच कळतील वाईट चेंडू आहे खराब चेंडू आहे उर्वरित सात सा उर्वरित सहा चेंडू आणि तीन धावांची गरज विजयासाठी असेल आता मात्र क्षेत्ररक्षण पहा त्या ठिकाणी एक एक धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच अक्षरशः थर्टी या सर्कलच्या आतमध्ये फिफ्टी यार्डच्या जवळपास सर्कल मात्र नक्कीच त्या ठिकाणी घेतलं जात आहे आपिल केलं जात आहे लाऊड आपिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाज मात्र आपील, आपील, आपील फेटाळून लावतायत पंच मात्र नक्की त्या ठिकाणी वाईट चेंडू वाईटचा करार दिला जातोय आणि एका धावेनं मात्र धावपालकमध्ये अजून बढोतरी होते उर्वरित सहा चेंडू दोन धावांची गरज जिंकण्यासाठी म्हणजे जवळपास ए सी सी रोहिंजन संघाच्या बाजूने विजयाचं पार्ट झुकताना पाहायला मिळतंय इथून काय कामगिरी केली जाणार एका एका धावेसाठी चालणारी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय क्रिकेटचा अप्रतिम नजराना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे सामन्यामध्ये रंगत येते उर्वरित पाच चेंडू दोन धावांची गरज पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय शेवटच्या षटकामध्ये मात्र नक्कीच गोलंदाजाकडून कमबॅक पाहायला मिळतंय हेच कमबॅक सातत्यानं ठेवलं जाईल काय सामन्यामध्ये रंगत येईल काय जरतरचा प्रश्न नक्कीच आहे एक चांगला फटका किंवा एक चांगला चेंडू पुढचा चेंडू फटका खूप सुरत लावलाय क्षेत्ररक्षक नाहीये वन बाऊन चेंडू सीमारेषा पार जाईल आणि इथून मात्र नक्कीच एसीसी रोइंजन संघ मात्र या फेरीतून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल जय हनुमान उसरली संघाला मात्र नक्कीच स्पर्धेमधून माघारी परतावं लागेल सी संघ रोहिंजन या संघाला मात्र नक्कीच पुढील मॅच साठी बेस्ट ऑफ असेल खेळाडूंच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद मात्र नक्कीच पाहायला मिळतोय तर न